नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. संध्याकाळीपासून काही सोशल मीडियाचे माध्यमावरून अशी एक काही न्यूज आली आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका जे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी जे आम्ही करतो आहे, जे की काम ऑनगोईंग आहे, इन प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुतळ्याचा एक पार्टमध्ये काही भेगा पडलाय किंवा क्रॅक पडलाय, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट करणं याच्यासाठी खूप गरजेचं आहे. सर्व शहरवासियांना आणि अदरवाईज ऑल्सो मला सांगायचं आहे याच्यामध्ये की सर्वात आधी ही न्यूज अगदी चुकीची न्यूज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे जे आपला पीएमआरडीचे एक्झिबिशन हॉल आहे त्याचे शेजारी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करतोय. जवळपास 1 ते 1.5-2 वर्षापासून तो काम आपला सुरू आहे. सर्वात आधी या कामाच्यासाठी जगप्रसिद्ध स्कल्प्टर श्री राम सुतार ज्यांच्या मार्फत स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडियामध्ये सरदार वल्लभभाई पटेल त्यांची मूर्तीची जी काही जगातली वन ऑफ द टॉलेस्ट स्टॅच्यूज आहे त्याचा पण सर्व काम राम सुतार साहेबांचे देखरेखमध्ये आणि तेच त्याचे स्कल्प्टर आहे. तर पीसीएमसीचे मध्ये होणारे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पीसीएमसीने राम सुतार साहेबांनाच या कामासाठी एंगेज केलेला आहे. राम सुतार साहेबांचं जे फॅब्रिकेशनचा त्यांचा स्टुडिओ आहे जे की आपला एनसीआर दिल्ली गुडगावमध्ये आहे, त्या ठिकाणून ते सर्व आपला फॅब्रिकेशन करून ब्रॉन्झचे जे संपूर्ण पार्ट्स आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट इथे करतात आणि ट्रान्सपोर्ट केल्यानंतर त्यांचा आपलं इन्स्टॉलेशन केला जाणार आहे. याच्यामध्ये आज रोजीच्या जे कामाचं जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये जे आपलं मूर्तीचा किंवा जे आपला पुतळ्याचा जे आपला बेस असतो तो बेस आजपर्यंत तयार झालेला आहे ऑन ग्राउंड. पुतळ्याचा कोणताच भागाचा इन्स्टॉलेशन अजून सुरुवात झालेली नाही. याच्यामध्ये जे संपूर्ण पुतळ्याचा डिझाईन आहे त्याच्या स्ट्रक्चरल स्ट्रेंथ स्ट्रक्चरल स्टेबिलिटीच्यासाठी आयटी बॉम्बेला एंगेज करण्यात आलेला आहे. राम सुतार साहेब पीसीएमसी आणि आयटी बॉम्बेची देखरेखमध्ये तो डिझाईन फायनल करण्यात आलेला आहे. कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी म्हणजे आता पेडेस्ट्रल पासून आणि पुढे जेव्हा आपण या पुतळ्याची ऍक्च्युली उभारणी करणार आहोत त्यावेळी सुद्धा आयटी बॉम्बेचे मार्फत याची कॉन्करंट इव्हॅल्युएशन केली जाणार आहे. याच्यासाठी फुल टाईम वेल रिनाउंड पीएमसी म्हणून एक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग फर्म सुद्धा याच्यासाठी अपॉइंट करण्यात आलेली आहे, जेणेकरून पुतळ्याची स्ट्रेंथ असो किंवा आपलं बेसची स्ट्रेंथ असो पेडेस्टलची स्ट्रेंथ असो कोणतीच याच्यामध्ये काही उणीवा किंवा गॅप राहणार नाही. माझी सर्व लोकांना विनंती राहील की अशी जे चुकीची बातमी जे पसरत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्याची परिस्थिती आज रोजी सद्यस्थितीत आज रोजी असं आहे की पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही. त्यांचे वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती होत आहे आणि वेगवेगळे पार्ट्सची निर्मिती व्यवस्थित रूप झाल्यानंतर पुतळ्याची आपली उभारणी आपण सुरुवात करणार आहे. पार्ट बाय पार्ट ते पुतळ्याचं इन्स्टॉलेशन होणार आहे. 100 फीटचा जवळपास पुतळा आहे म्हणून मोठा पुतळा असल्यामुळे त्याला पार्ट बाय पार्टमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावा लागतोय. आज रोजी जे आपलं जे काही आपल्याला बातमी किंवा फोटो जे काही व्हायरल होत आहे ते आपलं पुतळ्याची साईटवर नसून जे आपलं फॅब्रिकेशन शेड आहे राम सुतार साहेबांचं त्या ठिकाणचे काही फोटो घेऊन व्हायरल केले जात आहे. ते खऱ्या अर्थाने एक प्रकारे मिसचीफ मी त्याला म्हणणार, त्याच्यामध्ये काही अतिशयोक्ती होणार नाही. तर लोकांना माझी विनंती राहील की हा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, याला तुम्ही कोणत्याच मिसइन्फॉर्मेशनला त्या ठिकाणी विश्वास करू नये. आज रोजी जे आपली परिस्थिती आहे त्याच्यामध्ये नुसतं आपलं पेडेस्ट्रल तयार झालंय, बेस तयार झालंय, पुतळ्याची उभारणी अजून सुरुवात झालेली नाही. आणि जेव्हा केव्हा आपण पुतळ्याची उभारणी करू तो आपले जे जगप्रसिद्ध राम सुतार साहेब आहे त्यांचेच संपूर्ण देखरेखमध्ये आणि त्यांचे मार्फतच सगळं फॅब्रिकेशन सुरू आहे आणि आय आय टी बॉम्बे सुद्धा याच्यामध्ये कॉन्करंट इव्हॅल्युएशनसाठी इन्वॉल्व आहे. धन्यवाद.